फोर व्हीलर ऑटो कन्सल्टिंग असोसिएशनच्या वतीने सोलापूर येथील आरटीओ ऑफिसला निवेदन देण्यात आले. सोलापूर येथील फोर व्हीलर ऑटो कन्सल्टिंग असोसिएशनच्या वतीने सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांना विविध मागण्यांचं निवेदन कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट संतोष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलं. आरटीओ ऑफिसमध्ये बिफोर मीची पद्धत बंद करण्यात यावी किंवा पर्यायी व्यवस्था म्हणून असोसिएशनमार्फत बिफोर मीची मुभा मिळावी, एका आठवड्याच्या आत वाहन ट्रान्सफर होऊन मिळावं, तसंच एनओसी आणि विदाऊट एचपी एनओसी लवकरात लवकर मिळावी, आरटीओचा बँक बोजा कमी करण्याबाबत बँक मेल करता ग्राहकांना बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक देत नाहक त्रास दिला जातो आणि टाळाटाळ केली जाते आदी विविध मागण्यांचं निवेदन येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांना देण्यात आलं. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष जहांगीर नदाब, सेक्रेटरी राहुल वायचळ, अशफाक टंगसाळ, रवी हिंगमिरे, खजिनदार इलियास शेख, उपाध्यक्ष पंकज उर्फ मुन्ना नायडू, जमीर पटेल, इकबाल टंगसाळ, जावेद शहाबाद, अब्रार बागवान, आसिफ मंगलगिरी, दस्तगीर नदाब आदी मान्यवर उपस्थित होते. आम्ही आज सोलापूर आरटीओ ऑफिसमध्ये आले होतो. ढवळे साहेबाला निवेदन दिलो बिफोरसाठी, आणखीन एनओसीसाठी, एनओसी लवकर होत नाही आणि बिफोरसाठी तो एक खिडकी बनवायला सांगितलं. पुन्हा खिडकी देतो म्हणून आश्वासन दिले त्यांनी आणि आमची गोष्ट त्यांनी मान्य केलं. तर जे बिफोर मीचं जे घेते सर, ते बिफोर मीचं कसं आहे, दर वेळेला वेगळे वेगळे इन्स्पेक्टर येतात आणि त्याच्यामुळे आम जनतेला त्रास होत आहे. आमचं एक मागणी असं आहे की एक खिडकी ठेवा, त्याच्यासाठी सोयस्कर करावा, जनतेला त्रास होऊ नये, असं आमची एक मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बँकेचे जे एन ओ सी दिल्यानंतर जे मेल पाठवतात आम्ही, ते मेलचं लवकरात लवकर रिप्लाय बँकेकडनं येत नाही. ते रिप्लाय नाही आल्यानंतर हे जे नियोजन असं ठेवावं की 10 दिवस त्याला वेळ पाहायचं, त्यानंतर आपण गाडी ट्रान्सफर करून द्यायचं सर, असं एक आमची विनंती होती. आणि दुसरी ती चौथी एक गोष्ट की एन ओ सी जे काढतात आम्ही पर गावाला एन ओ सी काढतात, ते लवकरात लवकर व्हावं, कारण एन ओ सी दुसऱ्या आर टी ओमधनं एका दिवसात होत आहे. या आपल्या सोलापूर आर टी ओमध्ये 15-15 दिवस लागतात सर, त्यासाठी आम्ही सरांना रिक्वेस्ट करून सांगितली की हे आमचे जे मान्य आहे ते लवकरात लवकर करावं. आमची एक विनंती आहे की हे मान्यता लवकरात लवकर करावं.